स्ट्राईकला मला वाटतं रमेश नॉन स्ट्राईकला असेल तर मयूर, ते मात्र दोन धावेने खातं उघडलं जातंय संजय नगर संघाचं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, इथे मात्र मोठा फटका येणार का, चेंडू खाली मात्र शतरक्षक येतोय, इथे मात्र झेल सोडला जातोय आणि चांगलं असं जीवदान मिळालं तर मात्र रमेशला. इथे मात्र एक धाव पूर्ण केले गेले, एक धावेने भर पडते, धावफळक जाऊन पोहोचेल ते मात्र तीन या अंकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना ते मात्र गोलंदाज रमेश या गोलंदाजाकडून मात्र डावखरा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला उभा तो मात्र मयूर. इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ती रमेश या गोलंदाजाकडून, कारण दांडी गोल केली जाते ती मात्र मयूर या फलंदाजाची. नवीन फलंदाज पाठवायचा आहे मैदानात, दोन षटकांचा सामना असेल. चला फलंदाज स्पीडअप घ्यायचंय आपण, कारण नवीन फलंदाज मैदानात निखिलच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. इथे मात्र खराब शतरक्षण पाहायला मिळालं बिशेगाव संघाकडून, चार धावा येत आहेत, पंचांचा इशारा येतोय, चार धावेने भर पडते, धावफलक जाऊन पोहोचेल. सात अंकावरती जाऊन पोहोचेल ते मात्र संजय नगर संघाचं. त्याला स्पीडअप घ्यायचंय मात्र फुलटा चेंडू होता इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये ढकललेला चेंडू. किती धावा, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी मात्र प्रयत्न केला जातोय, परंतु दोन धावा मात्र सहज रीतीने पूर्ण केल्या गेल्यात आणि या दोन धावेने भर पडते, धावफलक मात्र दोन धावेने सरसावलं जाईल. ते नऊ या अंकावरती पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक, चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते त्या भिशेगाव संघाकडून, परंतु तेवढंच धावासुद्धा मात्र धावफलकावरती येत आहेत त्या संजय नगर संघासाठी फायदेशीर असतील, परंतु बघूया काय होतंय. हा मात्र चांगला चेंडू, त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात तोच चेंडू, परंतु इथे कुठेतरी यष्टीरक्षकाने चुकी केली आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला होता, परंतु इथे खेळाडू मात्र बाद होतोय.
त्याला उशीर करू नका। धावफळक मात्र 12 अंकावरती जाऊन पोहोचलंय ते संजय नगर संघाचं। अजूनही दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना गोलंदाज मात्र तयार होतोय। स्लो डिलिव्हरी टाकला होता परंतु किती धावा येतात या चेंडू मागे, एक धाव पूर्ण केली जाते। दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला गेला होता परंतु दोन धावा पूर्ण। इथे मात्र तिसऱ्या धावसाठी नकार दिला तो मात्र फलंदाजाने आणि इथे मात्र दोन धावेवर समाधान मानावं लागतंय संजय नगर संघाला। दोन धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 14 या धावेंवरती। अजूनही चेंडू शिल्लक या षटकामधले। अकोटाप्याचा चेंडू इथे मात्र चेंडूला धाडल्या सीमारेषे पलीकडे षटकार। एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय दोन खेळाडूंच्या मधून मधून। चेंडू मात्र थांबणार नाही, जातोय सीमारेषे पलीकडे चौकार। आणि पंचन चला पंच त्वरित चेंडू द्यायचे। चेंडू मागे 25 धावा धावफल विजयासाठी हव्या असतील त्या मात्र भिशेगाव संघाला। दोन चेंडूचे मात्र पॅनलाइज केले गेले ते भिशेगाव संघाला। निश्चितच भिशेगाव संघाला मात्र या दोन चेंडूची कुठेतरी जाणीव राहील असं आयोजकांचं मात्र म्हणणं आहे। कारण आपण इथे सामना असतानाही आपण दुसरीकडे खेळायला गेलात आणि ते कुठेतरी आपल्यांना परिणाम या मात्र या मैदानात बघावं लागतात ते पॅनलिज म्हणून दोन चेंडू। तर वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक मात्र स्ट्राइक एंडला उभा सुद्धा रमेश निर्धाव चेंडूचे सांगता होते ती। वाटतं मयूर हा गोलंदाज येतोय मैदानात। पहिला चेंडू मात्र निर्धाव पैकी करतोय परंतु रमेशला कुठेतरी एक पुनश्च एकदा चांगला चेंडू
परंतु इथे मात्र एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होत आहे. खातं उघडलं जातं इथे मात्र भिसेगाव संघाकडून, कारण दोन चेंडूची मात्र खेळी संपुष्टात आलेले आहे. उर्वरित निश्चितच ह्या षटकामध्ये दोन चेंडू शिल्लक असतील, पंचांनी लक्ष द्यायचे, कारण दोन चेंडू मात्र पॅनलाइज केले गेले आहेत पहिल्या षटकामधले ते भिसेगाव संघाला. मात्र कुट्टप्प्याचा चेंडू वन बाउन्स मात्र घोषित केलाय पंचांनी, इथे मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते. इथे मात्र धाव बाद होतोय तो फलंदाज, पंचांचा इशारा येतोय षटक संपण्याचा. निश्चितच आपण मित्रांनो पाहिलं, चार चेंडूची खेळी संपुष्टात आली, कारण दोन चेंडू मात्र भिसेगाव संघाला पॅनलाइज केलं गेलंय त्या आयोजकांच्या वतीने. ते धावफळक जाऊन पोहोचेल एका षटका समाप्तीनंतर. एक आता मात्र येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी 24 धावांचं आव्हान असेल. निश्चितच मोठे फटके मारावे लागतील ते मात्र भिसेगाव संघाच्या खेळाडूंना, कारण आपण पाहिलं मित्रांनो सहा चेंडू मागे 24 धावा, ते कुठेतरी षटकार चौकार येणं गरजेचं असेल. मालवाडी संघाचा कर्णधार आणि मुंडेवाडी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे. मात्र दोन धावांची भर पडते, दुसरं षटक मार्गस्थ असताना मात्र धावबाद होतोय तो फलंदाज. इथे मात्र धावफळक मात्र 3 या अंकावरती जाऊन पोहोचले. ते मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नामध्ये दांडी गुल केली जाते ती रमेश या फलंदाजाची. ते मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफळक फिरवलं गेलंय ते 3 या अंकावरती भिसेगाव संघाने. निश्चितच आपण पाहतोय संजय नगर संघ हा विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना बाजूनी शिल्लक असतील या षटकामधले. तिथे मात्र फलंदाज बात होतोय, त्याला नवीन फलंदाज पाठवायचा मैदानात. चला मालवाडी संघ आपण तयार राहायचंय क्षेत्ररक्षणासाठी. इथे मात्र चांगला फटका अरुण वाघ चौरे मात्र त्या चेंडू मागे धावतायत, परंतु किती धावा आणि खरोखरच चार धावा, मला वाटतं दोन धाव वाचवण्यात यशस्वी झालेत. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. निश्चितच आपण पाहतोय संजयनगर संघ हा विजय झालेला आहे, हार्दिक अभिनंदन. चला मालवाडी संघ त्वरित मैदानात जायचंय. मालवाडी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.